नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला NCS नॅशनल करिअर सर्व्हिस या वेबसाईटची माहिती सांगणार आहे. याला मराठीमध्ये आपण राष्ट्रीय करिअर सेवा असं म्हणूया. ही वेबसाईट माननीय पंतप्रधानांनी 20 जुलै 2015 रोजी सुरू केली आहे आणि हा प्रकल्प रोजगार महासंचालनालय आणि कामगार आणि रोजगार मंत्रालय यांच्याद्वारे राबविण्यात येत आहे. नॅशनल करिअर सर्व्हिस हा भारतातील नागरिकांना रोजगार आणि करिअर संबंधित विस्तृत श्रेणीमध्ये सेवांची माहिती प्रदान करतो. म्हणजे नोकरी शोधणारे, नियुक्ते, प्रशिक्षण आणि करिअर मार्गदर्शन शोधणारे उमेदवार, प्रशिक्षण आणि करिअर समुपदेशन देणाऱ्या एजन्सी या सर्वांमध्ये समन्वय साधण्यासाठी ही वेबसाईट निर्माण झालेली आहे. यावर मग नोकरी शोधणारे विद्यार्थी रजिस्टर करू शकतात आणि रजिस्टर करून अप्लाय करू शकतात. ही वेबसाईट कशी दिसते हे तुम्ही स्क्रीनवर पाहत आहात. ही पहा, नॅशनल करिअर सर्व्हिस, मिनिस्ट्री ऑफ लेबर आणि एम्प्लॉयमेंट यांच्याकडून ही वेबसाईट रन केली जाते. यावरती तुम्हाला रजिस्टर करता येतं. तर इथं जायचं कसं, तर गुगलमध्ये तुम्ही साधं NCS एवढं जरी टाईप केलं तरी ही जी पहिली वेबसाईट येते NCS होम नॅशनल करिअर सर्व्हिस ही ओपन करायची. याला क्लिक केल्याबरोबर आपण या वेबसाईटवरती येतो. इथं जर तुम्ही वाचलं पुढे तर हे जॉब सिकर म्हणजे नोकरी शोधणारे, मग फ्रेशर्स असतील, एक्सपिरियन्स्ड स्टुडंट्स असतील, या सर्वांना या ठिकाणी लॉग इन करता येतं. एम्प्लॉयर्स आहेत, एम्प्लॉयरनी लॉग इन करून त्यांच्याकडच्या जागांची जाहिरात त्यांनी करायची असते. लोकल सर्व्हिसेस, करिअर सेंटर, काउन्सिलर, स्किल प्रोव्हायडर, प्लेसमेंट ऑर्गनायझेशन, गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, रिपोर्ट्स अँड डॉक्युमेंट्स, ट्रेनिंग अँड NICS आणि ग्रीव्हन्स असे याचे भाग आहेत. म्हणजे नोकरी देणारे आणि नोकरी ज्यांना पाहिजे अशा सर्वांसाठी महत्त्वाची अशी ही वेबसाईट आहे. तर किती जॉब सिकर्सनी आतापर्यंत यावरती रजिस्ट्रेशन केलं आहे, किती जण या माहितीचा लाभ घेत आहेत ते पहा. हा आकडा जर तुम्ही वाचला, सुटे, दशक, शतक, सहस्र, दशस्र, लक्ष, दशलक्ष, कोटी, 1,28,41,499 लोक या वेबसाईटची माहिती करून घेत आहेत. आणि एम्प्लॉयर्स किती यावरती आहेत, 1,71,624 इतक्या एम्प्लॉयर्सनी, इतक्या मालकांनी, त्यांच्या मग खाजगी असोत किंवा सरकारी असोत, त्यांच्या संस्थेत असलेल्या जागांची माहिती या वेबसाईटवर आपल्याला दिलेली आहे. वॅकन्सीज किती आहेत, तर जवळपास 1,76,703 ॲक्टिव्ह वॅकन्सीज आता या ठिकाणी इथं आहेत. मग या वेबसाईटचा उपयोग आपल्याला कसा करून घ्यायचा आहे, की आपल्याला ज्या स्टेटमध्ये काम करावंसं वाटतं त्या स्टेटमध्ये, पूर्ण भारतातल्या नोकरी इथं आहेत. हे पहा, हे जर वाचत असाल, अंदमान निकोबार इथल्या 235 वॅकन्सी आहेत, आंध्र प्रदेश 5,000 वॅकन्सी आहेत, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, दिल्ली, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात. तुम्ही महाराष्ट्राचं पाहायचं असेल तर हे महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये 23,098 वॅकन्सीज आज रोजी इथं उपलब्ध आहेत. मग काय करायचं, तुम्ही या महाराष्ट्रावर जर असं क्लिक केलं तर तुम्हाला इथली माहिती मिळेल महाराष्ट्रातली. हे पहा, सर्च जॉब नावाची ही खिडकी ओपन झालेली आहे. इथं काय विचारते, कीवर्ड्स काहीतरी टाका. समजा तुम्हाला डाटा एंट्री शोधायची असेल तर त्याविषयी टाका. मग आपण हे काहीही न टाकता पाहूया. आपण काय केलं आहे, सिलेक्ट लोकेशन्समध्ये महाराष्ट्र म्हणलं आहे, फक्त याच ठिकाणी एक टॅब आपण वापरला आहे. आणि ऑर्गनायझेशन टाईप कसले पाहायचे आहेत, गव्हर्नमेंट पाहायचे असतील तर गव्हर्नमेंटवर सिलेक्ट करायचं आणि सर्च म्हणायचं. तर हे सर्चचं बटन दाबल्याबरोबर आपल्याला जवळपास म्हणजे महाराष्ट्रातल्या ह्या 2 जागा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये भरल्या जाणाऱ्या आज रोजी शिल्लक आहेत, म्हणजे ॲक्टिव्ह आहेत. यावरती आपण अप्लाय करू शकतो. याला जर रीड मोर म्हणून आपण याच्या पुढे जाऊ शकतो. इथं काय काय दिलं आहे, कंपनी, कुठली कंपनी,
स्पायसेस बोर्ड ही कंपनी आहे. जॉब लोकेशन कुठलं? महाराष्ट्रातलं, मुंबईमधलं. सॅलरी किती मिळणार आहे? पर ॲन्युअम म्हणजे वार्षिक सॅलरी जवळपास 2,16,000 रुपयेपर्यंत आहे. स्किल्स काय पाहिजेत यासाठी तुम्हाला ॲनालिसिस करता येणं गरजेचं आहे. जॉब डिस्क्रिप्शन काय काम तुम्हाला करावं लागेल? ॲनालिसिस ऑफ स्पाइस सॅम्पल्स ॲज पर अलोकेटेड पॅरामीटर्स. सांगायचा हेतू असा की या वेबसाईटवर या ज्या पोस्ट आहेत या पोस्टविषयीची सगळी माहिती तुम्हाला मिळेल. याला जर रीड मोर म्हणून तुम्ही अजून पुढे गेलात तर एखादा जॉब करण्यासाठी तुमच्यामध्ये कोणते स्किल्स असले पाहिजे हे सुद्धा आपल्याला माहिती होईल. कुठल्या क्वालिफिकेशनला कुठली नोकरी मिळू शकते हे सुद्धा तुम्हाला माहिती होईल. इथं पहा, मिनिमम क्वालिफिकेशन सांगितलं ग्रॅज्युएट, डिझायर्ड यूजी क्वालिफिकेशन बीएससी मायक्रोबायोलॉजी. म्हणजे मायक्रोबायोलॉजी तुम्ही झालात तर तुम्हालाही ॲनालिसिस करण्याची नोकरी या ठिकाणी लागू शकते. हा गव्हर्नमेंट जॉब आहे. हे आपण एक उदाहरण पाहिलं फक्त. हे जर आपण हे महाराष्ट्राचं इथं फिल्टर लावलेलं हे काढून टाकलं आणि ऑल इंडियामध्ये किती जागा रिक्त आहेत हे जर शोधायचं आपण ठरवलं गव्हर्नमेंट जॉब्स, तेव्हा सर्चवरती क्लिक करू आपण, तेव्हा या पहा जवळपास 7 पेजेस, हे 1 आणि 2 आपल्यासमोर ॲक्टिव्ह आहे, तर 7 पेजेस यामध्ये आहेत आणि हे एवढ्या जागा आपल्याला पाहायला मिळतील. प्रत्येक ठिकाणी त्या गोष्टी दिलेल्या आहेत. जॉबचं लोकेशन काय, सॅलरी किती मिळते, स्किल कोणकोणते पाहिजेत. हे स्किल तुम्हाला वाचणं यासाठी गरजेचं आहे की आज रोजी जर तुम्हाला कळलं की अमुक अमुक पदासाठी अमुक अमुक कौशल्य महत्त्वाचं आहे तर ते कौशल्य तुम्हाला घेता येईल. म्हणून मी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मेसेज टाकला आहे की ह्या NCS पोर्टलवर तुम्ही रजिस्टर करा. जेव्हा तुम्हाला अप्लाय करायचं असते तेव्हा मात्र तुमचं रजिस्ट्रेशन त्यावरती असणं गरजेचं आहे. तुम्ही रजिस्ट्रेशन न करता सुद्धा पदांची माहिती या ठिकाणी जाऊन आपण जसं पाहत होतो त्या पद्धतीने घेऊ शकता. त्या गव्हर्नमेंट जॉबच्या ऐवजी समजा प्रायव्हेट जॉब तुम्हाला सर्च करायचे असतील, ते प्रायव्हेट जॉबला आपण क्लिक केलं तर हे पहा जवळपास 69 पेजेस आहेत. एका पेजवर जवळपास 25 ते 30 आपल्याला जॉब प्रोफाईल दिसत आहेत सगळ्या. हे तुम्हाला क्लिक करून त्या प्रत्येक पदांची माहिती तुम्हाला घेता येऊ शकते. त्या पदासाठी लागणारं क्वालिफिकेशन, त्या पदासाठी लागणारं कौशल्य, त्या पदावर तुम्हाला मिळणारा पगार, या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला या वेबसाईटवरून होते. म्हणून तुम्ही यासाठी रजिस्ट्रेशन करणं अत्यंत आवश्यक आहे. आता आपण उदाहरणादाखल या अप्लायवरती क्लिक करू. अप्लायवर परत इथे क्लिक करू. तर इथं तुमचं रजिस्ट्रेशन असणं खूप गरजेचं आहे. मग तुम्ही न्यू युजर असाल तर इथं साइन अप करा. साइन अप करण्यासाठी तुम्ही रजिस्टर कुठल्या भूमिकेतून करत आहात? तर जॉब सीकर म्हणजे नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करणारा उमेदवार असं त्याचा अर्थ. इथं तुमचं नाव टाका, फर्स्ट नेम, मिडल नेम म्हणजे वडिलांचं नाव, आडनाव टाका इथं, मेल फिमेल ट्रान्सजेंडर, तुमचं जेंडर सिलेक्ट करा. या ठिकाणी तुमचं ID पाहिजे, पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड सिलेक्ट करा, आधार कार्ड असेल तर आधार सिलेक्ट करा. इथं आपण आधार सिलेक्ट करू. मग इथं जेव्हा तुम्ही आधार कार्ड नंबर टाकाल, हा एक आधार कार्ड आहे, ह्याला चेक केल्यानंतर या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी रजिस्टर केलेलं असल्यामुळं या ठिकाणी हा मेसेज सिस्टीम आपल्याला देते. तर तुमचा आधार नंबर इथे टाका, चेक करा आणि तुमचा आधार व्हॅलिड असा इथं मेसेज येईल आणि मग पुढे जा. मग इथं तुमचं स्टेट निवडा, महाराष्ट्र. स्टेट सिलेक्ट केल्याबरोबर डिस्ट्रिक्टची यादी येईल. मग इथं डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट करता येईल. आपला जो ॲड्रेस आहे त्यानुसार आपण बुलढाणा सिलेक्ट करू. मग इथं तुम्हाला क्लिक करून तुमची डेट ऑफ बर्थ यामध्ये फिल करायची आहे. इथं वडिलांचं पूर्ण नाव टाकायचं. इथं हायेस्ट क्वालिफिकेशन तुमचं जे असेल 10वी 12वी, तुम्ही हायेस्ट जे आहात आता ग्रॅज्युएट 3rd इयरला आहात म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट इथं लिहू शकता. तुमचं पासआउट कधी होईल हे नाही, इथं ग्रॅज्युएटच्या नंतर त्यांनी विचारलं आहे कुठली डिग्री तुमच्याकडे आहे. तर मग BSc तुमची जी असेल, मायक्रोबायोलॉजी असेल तर मायक्रोबायोलॉजी, किंवा BA असाल तर BA असं तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. BA लिहिल्यानंतर इथं विषय विचारतं, सॉरी या ठिकाणी BA कशामध्ये तुम्ही केलं आहे
हे विचारतो इथं. मग तुमचं स्पेशलायझेशन असेल तर स्पेशलायझेशन लिहा, जसं हिस्ट्री, हे हिस्ट्रीमध्ये तुम्ही बी ए केलं आहे. मग विद्यापीठाचं नाव विचारतात, विद्यापीठाचं नाव लिहा, वर्ष कधी पास होणार आहात, 22 एप्रिल 22 असं आपण सिलेक्ट करू शकतो. मीडियम, ज्या मीडियममधून तुम्ही अभ्यास केलेला आहे ते मीडियम लिहा, मराठी, इंग्रजी, हे इथं अदर लँग्वेज इंग्रजी आहे, सायन्सवाले इंग्रजी लिहू शकतात, हे मराठी लिहिता येईल. नेचर ऑफ कोर्स, फुल टाईम कोर्स केला असेल, मुक्त विद्यापीठाचा केला असेल तर करस्पॉन्डन्स म्हणून लिहिता येईल. तुमचा ईमेल आय डी टाका इथं, तुमचा मोबाईल नंबर इथं लिहा, आणि तुम्हाला इथं एक तुमचा पासवर्ड तयार करायचा आहे. तुमच्या लक्षात राहील असा एक युनिक पासवर्ड तुम्ही तयार करा, तो परत रिटाईप इथं करा. त्यानंतर हे यूजर नेम काय ठेवायचं आहे असं विचारतं, तर तुम्हाला जो एन सी एस आय डी तयार होऊन मिळणार आहे तो एन सी एस आय डी किंवा तुमचा ईमेल आय डी किंवा तुमचा यू आय डी नंबर, ह्या तिन्हीपैकी कुठलाही तुम्हाला यूजर नेम म्हणून वापरता येतो. मग इथे एन सी एस आय डी जर आपण लिहिला तर तो तुम्हाला युजर नेम म्हणून वापरता येईल, आणि हा पासवर्ड तुमचा पासवर्ड असेल. तर की स्किल्स, तुमच्याकडे कोणते स्किल्स आहेत, उदाहरणार्थ स्किल फ्रॉम युअर एज्युकेशन अँड वर्क एक्सपिरियन्स, हे इथं लिहायचं आहे. की स्किल्स टू बी सिंगल वर्ड, एका शब्दामध्ये तो स्किल असला पाहिजे. सेमिकॉलम देऊन मग तुम्हाला अनेक स्किल्स इथं लिहिता येतील. त्यांनी उदाहरण दिले, नर्सिंग, तुम्ही नर्सिंगचा अनुभव घेतलेला असेल किंवा स्किल तुमच्याकडे असेल तर ते लिहा, फार्मसी लिहा, लॅबोरेटरी लिहा, टेक्निशियन लिहा, सपोर्ट लिहा, यासारखं कॉम्प्युटर असेल तर डाटा एंट्री करता येत असेल, असंख्य असे स्किल्स आहेत. ते सगळे स्किल्स तुम्ही इथे तुमच्याकडे जे आहेत ते लिहू शकता, तुम्ही जे स्किल्स ॲक्वायर केलेले आहेत. त्यानंतर हा कोड इथं टाकला आणि हे ॲग्रीचं बटनवर क्लिक केलं की हे सबमिट करायचं, म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन झालं. तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला एक कोड ते पाठवतील, तो कोड जो आपण इथं एन सी एस आय डी म्हणून, युजर नेम म्हणून वापरणार आहोत, तर तो कोड युजर आय डी म्हणून वापरायचा, आणि आपण इथं टाईप केलेला पासवर्ड पासवर्ड म्हणून वापरायचा. आणि जेव्हा आपण आपल्याला एखाद्या पदासाठी अप्लाय करायचं असेल तर तेव्हा ह्या युजर आय डी आणि पासवर्डचा उपयोग आपल्याला करता येऊ शकतो. यावरून तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की ह्या नॅशनल करिअर सर्व्हिसवरती कितीतरी असंख्य अशा पदांची माहिती आहे, अबंडंट इन्फॉर्मेशन याच्यावरती उपलब्ध आहे. तुम्ही सर्वांनी यावरती रजिस्ट्रेशन करावं, या सगळ्या पदांची माहिती घ्यावी आणि आपलं योग्य असं करिअर निवडावं. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. इथे मी थांबतो, धन्यवाद.